अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी गणरायाचे मोठ्या थाटामाटात आगमन झाले असून महाजन यांनी सपत्नीक गणरायाची विधिवत स्थापना केली आहे। तर जगावर आलेले कोरोनाचे संकट लवकरात लवकर दूर होऊ दे आणि आसमानी संकटात सापडलेल्यांना बळ येऊ दे असे साकडे त्यांनी गणरायाला घातले। तसेच आघाडी सरकारच्या काळात कोणालाही सुख लाभले नसून आता बीजेपीचं सरकार पुन्हा राज्यावर यावं अशी गणरायाची इच्छा आहे असे वक्तव्य महाजनांनी या प्रसंगी माध्यमांसमोर केले। गणपती बाप्पा होय्या, मंगल मूर्ती होय्या, मंगल मूर्ती होय्या, आला रे आला गणपती आला, आला रे आला गणपती आला, गजानन गणपती आला की इकडे नाही आला। गणपती बाप्पा होय्या, आपण कोसला जा होय्या, आला रे आला गणपती आला, आला रे आला गणपती आला, गणपती बाप्पा होय्या, भद्रम गणी भीषुणियाम देवा भद्रम केवाच भीर तथा सुष्टुमागोस्तनुभिः व्यशेम देव हितं यदायो स्वस्ति नैन्द्रो वृद्धशवाः स्वस्ति नापूका विषवेदाः स्वस्ति नस्तानक्षो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्ददातु। गणपति बाप्पा गणपति आला, गणपति आला गणपति बाप्पा होय्या, मंगल मूर्ति होय्या, आला रे आला गणपति आला, आला रे आला गणपति आला, गजानन गणपति महाराज की जय। नमः माधवाय नमः, पिऊन घ्या। नारायणाय नमः, एक वेळ सोडून द्या। अर्घ्याय नमः, हात जोडून उभे रहा। श्रीमंत महागणाधिपतये नमः, इष्टदेवता भ्योन्मा, कुलदेवता भ्योन्मा, स्थानदेवता भ्योन्मा, ग्रामदेवता भ्योन्मा, वास्तुदेवता भ्योन्मा, सर्वे भ्यो देवे भ्यो ब्राह्मणे भ्यो नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। ओम गं गणपते नमः, एकदंडाय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्। पुण्यतिथौ म्हणायचं मम आत्मनः, पुराणोक्त शास्त्रोक्त वेदोक्त पुण्यबल अस्माकं सह कुटुंबाना सह परिवाराना क्षेम स्थैर्य आयुः आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्धि सिद्ध्यर्थं। तुम्ही म्हणा मम इह जन्मानि जन्मांतरेच अखंडित सौभाग्य। दोघांनी म्हणायचं पुत्र पौत्रादि अभिवृद्धि धनधान्य दीर्घायुष्य दिसकाल सिद्धि द्वारा अप्राप्त लक्ष्मी प्राप्त्यर्थम प्राप्त लक्ष्मी चिरकाल संरक्षणार्थम सभाया राजद्वारे व्यवहारे व्यवसाये यश विजय प्राप्त्यर्थम प्रतिवार्षिक पार्थिव गणपति स्थापन पूजन अहम करिष्ये। सोडून देव तत्रादौ निर्विघ्नमस्तु कलश पूजनं च करिष्येत। सोडून दक्षिणे सामवेदायनः सामवेदं पूजयामि, पश्चिमे अथर्ववेदायनः अथर्ववेदं पूजयामि। त्रयादितः त्वं कालत्रयादितः त्वं अवस्थात्रयादितः त्वं मूलाधारासि दोषि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वं योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मासं विष्णुसं रुद्रसं इन्द्रसमायनिसं वायोसं सूर्यसं चन्द्रमासं ब्रह्मगुरोसं तन्नो दन्ति प्रचोदयात्। विलेपनार्थे अक्षतां समर्पयामि, ऋतुकालद्भव पुष्पं समर्पयामि। थोडा साइड बघ। गजानन गणपति महाराज की जय। गणपति बाप्पा होय्या, मंगल मूर्ति होय्या, आला रे आला गणपति आला, आला रे आला गणपति आला। सुख करता दुख हरता माता विघ्नाची, मुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची, सर्वांगे सुंदर उठिशे नुराची, कंठे धाके मा मुक्ता फळाची,
जय देव जय देव जय मंगल मूर्ति ओ श्रीराज मूर्ति दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पुरति जय देव गजदावारा दिलौरी कुमरा चंदनाची ऊटी कुमकुम केशरा हीरे दड़ित मुकुट शोभ तोबरा गुण गुण तेनो पूरे चरणी घागरिया जय देव जय देव जय मंगल मूर्ति ओ श्रीराज मूर्ति दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पुरति जय देव लंबोदर पीतांबर मणिवर वंदना सरल सोंड वक्र तुंड त्रिनयना दासाक्षावेशवर वंदना जय देव जय मंगल मूर्ति ओ श्रीराज मूर्ति दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पुरति जय देव गणपती बाप्पा बोलया मंगल मूर्ती बोलया। आज अतिशय उत्साहामध्ये गणरायाचं स्वागत झालेलं आहे। आज गणाच्या स्वागताच्या निमित्ताने सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि गणरायाला मी विनंती करणार आहे, त्यांना खरं म्हणजे आज सगळंच घालणार आहे की बाबा ही जी नैसर्गिक आपत्ती राज्यामध्ये येते यापासून आम्हाला वाचव। वर्षभर आपण कुठे वादळाला सामोरं जातो आहे, कुठे पावसाला सामोरं जातो आहे, अतिवृष्टी होते, कुठे दुष्काळ पडतो आहे। माझी गणरायाला कळकळीची विनंती आहे की यापुढे या सगळ्या दुःखातून त्या दुःखांचं निवारण तो या ठिकाणी कर। आणि त्याचबरोबर गेल्या 1.5 वर्षापासून जो कोरोनाने थैमान घातलेला आहे, देशभर घातलेला आहे, जगभर घातलेला आहे, कुठेतरी आता आम्ही त्यातून सावरतो आहोत। मला वाटतं की या कोरोनाचा समूळ नायनाट तू या ठिकाणी कर, तू विघ्नहर्ता आहे, तू तारणहर्ता आहे। आणि म्हणून माझी गणराला या निमित्ताने विनंती आहे की आपण या सगळ्या संकटातून आम्हाला सर्व जनतेला सर्व आपल्या भक्तांना बाहेर काढा। अतिशय म्हणजे सुरुवातीपासून मला वाटतं की जेव्हापासून मला कळतं आहे मी शाळेत जायचो, लहानपणापासून गणरायाची स्थापना आमच्या घरी या ठिकाणी होते। मुंबईला 5 वर्ष मी मंत्री होतो त्यावेळेला मुंबईमध्ये सुद्धा त्या ठिकाणी मी स्थापना केलेली आहे। आणि अतिशय 9 दिवस 10 दिवस अतिशय मनोभावे आम्ही गणरायाची सेवा करतो, दररोज आरती करतो, कुठेही न चुकता सर्व धार्मिक विधी आम्ही यांचा पूर्ण करत असतो। पण तू माझी पुन्हा गणरायाला विनंती आहे की गणराया तुमचं आगमन झालेलं आहे आणि सर्वांना तुमच्याकडून अपेक्षा आहे, आशा आहे की गणराया आमचं सर्व संकट दूर करेल, कोरोनाचं संकट दूर करेल आणि या नैसर्गिक आपत्ती जे येत आहेत या संकटातून आम्हाला वाचवेल। एकंदरीत आता तुम्ही बसवला गणपती, गणाला तुम्ही काय मागणं घातलेलं आहे सांगितलं ना, मागणीसाठी काय मागे राज्य सरकार यावं असं काही अपेक्षा वाटतं तुम्हाला गणरायाला मागणी केली का? मला वाटतं सरकार आणायची चिंता आता गणरायालाच आहे, ही गणरायांचीच इच्छा आहे। कारण जनता आपण बघितलं असेल राज्यामध्ये आता जी सध्या वैतागलेलीच मी म्हणेल वैतागलेली आहे, जे आहे हाल जनतेचे चाललेले आहेत मी हालच म्हणेल। कारण कोणी या राज्यामध्ये आता सुखी नाही अशी परिस्थिती आज तरी आहे, आज तरी अशी परिस्थिती आहे। आणि म्हणून मला वाटतं की सगळ्यांना आता अपेक्षा आहेत, कारण 2 वर्षाचा 2.5 वर्षाचा कार्यकाळ सर्वांनी आता बघितलेला आहे। पण मग सगळ्यांना असं वाटतं आहे की पुन्हा गेलेले 5 वर्षातलं जे एक चांगलं काम, एक चांगलं सुराज्य या ठिकाणी राज्यामध्ये होतं ते पुन्हा येव ही सगळ्यांची इच्छा आहे। आणि मला वाटतं ती गणरायांची इच्छा आहे, लवकरच ती पूर्ण होईल अशी मला अपेक्षा आहे। निश्चित गणरायाकडे तर आम्ही मागणं करू, पण गणरायांनाही वाटतंय मला असं वाटतं आता की गणरायांची इच्छा आता हीच आहे, श्रींची इच्छा हीच आहे की पुन्हा या ठिकाणी आमचं सरकार भारतीय जनता पक्षाचं या ठिकाणी राज्यामध्ये यावं आणि जेणेकरून सर्वांनाच समाजातील सर्व घटक आहेत, सर्व घटक आहेत, मध्यमवर्गीय आहे, गरीब आहे, श्रीमंत आहे, सगळ्यांनाच या तर अपेक्षा आहेत। कारण 2 वर्षातलं ही जी कारकिर्द आपण जी बघितली आहे ही बघून कोणीही या राज्यामध्ये सुखी नाही, कोणीही समाधानी नाही हे आपण बघितलेलं आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की निश्चित गणरायांनाही तीच काळजी आहे, बघू आता गणराय काय करतो। मी साकडं वगैरे घालत नाही गणरायांना, मी साकडं त्या बाबतीमध्ये घालणार नाही, मी साकडं कोरोनाच्या बाबतीमध्ये घातलं, मी नैसर्गिक आपत्तीच्या बाबतीमध्ये मी गणरायांना काय साकडं घातलेलं आहे। परंतु सरकार यावं हे मला वाटतं गणरायांची इच्छा आहे आणि तेच आपले पूर्ण करतील। होय कधीतरी तुम्ही म्हणता की मग घोटाळे करणारे सरकार आहे, तर कसं होतं घोटाळा सरकारकडे? तुम्ही कुठे म्हटलं? भाजपचे नेते म्हणतात घोटाळे सरकार आहे, घोटाळा कुमार होत आहे महाराष्ट्रामध्ये। खरं म्हणजे आजचा तो विषय नाही, आज गणरायाचं आगमन झालेलं आहे,
गंडाईचं आगमन झालेलं आहे. यावेळेला आपण हा विषय आपण दुसऱ्या वेळी कधीतरी बोलू. त्या बाबतीमध्ये मी आज कुठेही बोलणार नाही. आज अतिशय आनंदाचा उत्साहाचा दिवस आहे सर्वांसाठी. सर्वांसाठी अतिशय आनंदाचा गंडाचं आगमन म्हणजे हा एक उत्साहाचं वातावरण सगळीकडे असतं. आणि म्हणून मला असं वाटतं की हा विघ्नकर्ता आहे, संकटकाहारी आहे, हा सर्व संकट राज्यावरचे आमचा गंडा आहे दूर करेल, सर्व कोरोनापासून आम्हाला वाचवेल, नैसर्गिक आपत्तीपासून वाचवेल आणि निश्चित त्यासाठीच आमचा आजचा साकडा आहे. आज गुलाबराव पाटील आपल्या निवासस्थानी आले होते, भाजप शिवसेनेची काही चर्चा झाली का जवळीकतेची? नाही, जवळीकतेची चर्चा आमच्यामध्ये होऊन उपयोग नाही आहे. आम्ही सगळे जवळच आहोत. पण मला असं वाटतं की आज आपण बघितलं असेल, गेल्या 2 दिवसापूर्वी जामनेर तालुक्यामध्ये जी नैसर्गिक आपत्ती आली, मोठं नुकसान अनेक गावांमध्ये या ठिकाणी पावसामुळे वादळामुळे झालं, चक्रीवादळामुळे झालं, त्याची पाहणी करायला गुलाबराव या ठिकाणी आलेले होते. आणि म्हणून त्यांचा काल ज्यावेळेला संध्याकाळी फोन आला की मी येतो आहे जामनेरला, सकाळी 9 वाजता येतो आहे, मी त्यांना म्हटलं घरी जे आपण इथे चहा घेऊ आणि नंतर पुढच्या प्रवासाला जाऊ, त्याप्रमाणे ते आलेले होते. सरीच्या बैठक मी सांगितलं की आमच्या तालुक्यामध्ये या ठिकाणी आम्ही गेल्या 15 दिवसापूर्वी 12 दिवसापूर्वी ज्यावेळेला 40 गावलाही गेलो त्यावेळेलाही आमदार खासदार गुलाबराव आम्ही सगळे एकाच गाडीत फिरलो, आम्ही सोबतच होतो त्या ठिकाणी पाहणी कर. मला वाटतं अशा प्रसंगी कुठलंही राजकारण किंवा मनामध्ये कुठलाही दुजाभावना ठेवता अशा प्रसंगी आम्ही सगळे एकत्र आलो पाहिजे की जेणेकरून त्यात जनतेला काही मदत करता येईल, विचारविनिमय करता येईल त्या बाबतीमध्ये. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.